पदार्थ दाखवणार आहे. या पदार्थांचं निरीक्षण करून मला तू सांगायचंय की या पदार्थाच्या अवस्था आहे. बघ, याचं निरीक्षण कर. हे काय आहे बेटा? बर्फ आहे. हे दूध आहे आणि हा स्प्रे आहे. बरोबर. या तिघ पदार्थांवरून आपल्याला पदार्थाच्या अवस्था सांगता येते. सांग बघू, पदार्थाच्या अवस्था किती आणि कोणत्या? स्थायू, द्रव आणि वायू. बरोबर. आज आपण पदार्थाच्या अवस्था बघितल्या. म्हणजे पदार्थ स्थायू मधून द्रवामध्ये, द्रवामधून वायूमध्ये जात असतात. तू बघितलंय बघ, बर्फाचं पाणी होताना दिसतंय. या ट्रे मध्ये पाणी जमा झालेलं आहे म्हणजे बर्फाचं पाणी झालं. बरोबर. आणि पाण्याची वाफ होताना पाहिलेली आहे. तुझ्या घरात आईने जेव्हा स्वयंपाकघरात पाणी गरम करायला ठेवलेलं असेल तेव्हा त्याची वाफ होताना तू पाहिली असेल. म्हणजे बर्फाचं काय होतं? पाणी होतं. बरोबर. आणि पाण्याचं काय होतं बेटा? वाफ होते. म्हणजे या तिघही पदार्थांचं काय झालं बेटा? अवस्थांतर. हा, हे अवस्थांतर कशामुळे झालं? शाबास. या पदार्थाचं अवस्थांतर हे उष्णतेमुळे झालं. मग अशाच पदार्थाचे गुणधर्म आज आपण अभ्यासणार.